तळोजा औद्योगिक वसाहतीतील असाही इंडिया ग्लास कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात संतप्त कामगारांनी गुरुवारी भव्य मोर्चा काढलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात असंख्य कामगार सहभागी झाले होते. यावेळी असाही कंपनीच्या मनमानी कारभाराचा जोरदार निषेध करण्यात आलाय. असाही इंडिया ग्लास कंपनीत अनेक वर्षे नियमित काम करणाऱ्या कामगारांना फर्नेस युनिट बंद झाल्याचं निमित्त करून व्यवस्थापनाने कामावरून कमी केले होते. कंपनीतील हे युनिट पुन्हा सुरू झाल्यावर प्राधान्य देऊ असे आश्वासन या कामगारांना यावेळी देण्यात आले होते. मात्र कंपनी प्रशासनाने या कामगारांना दिलेला शब्द न पाळल्याने या कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी प्रशासनाच्या या मुजरी विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नितळस फाटाजवळ भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण चेड भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, स्थायी समिती सभापती अमर पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, कृष्णा पाटील, वासुदेव घरत यांच्यासह कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल मी कलेक्टरना सांगितलंय का हे सगळं थांबतोय, तुमच्या भरोशावर थांबतोय, तुम्ही सांगताय ना सहकार्य करा, मग आज केलं, मग पुढे तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागेल. कंपनी आम्हाला या ठिकाणी काहीतरी आज आजारी पडला म्हणून आला नाही, उद्या तो आजारी पडला म्हणून आला नाही, असं कारण देखून ज्या वेळेला लांबवेल ना हे सगळं, तर ते लांबवत असताना हे जिथं चुकतात तेही आमच्या तुम्ही तुमच्या निदर्शनास आणून देऊ, त्यावेळेला त्याच्यावर कारवाई घ्या हे आम्ही सुद्धा काल कलेक्टरना मी सांगितलं आणि त्याप्रमाणे ऍक्शन घ्यायची आपली तयारी आहे. साधारणतः त्या दिवशी पण शनिवारच्या दिवशी बैठक घेतोय, हे सगळे मंडळी येतील सोबत आणि त्याप्रमाणे ठरवू आपण लवकरात लवकर काय करायचं. कंपनीचे विभागीय संचालक गोपाल पणिग्रही यांनी चर्चेतून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.